अक्सर कहा जाता है कि दोपहिया वाहन चलाते समय हेलमेट जरूर पहनना चाहिए और कुछ शहरों में इसका पालन भी किया जाता है, लेकिन अमरावती शहर और जिले में अभी भी अधिकांश दोपहिया वाहन चालक हेलमेट नहीं पहनते हैं। इसलिए अब अमरावती प्रादेशिक परिवहन विभाग ने आरटीओ कार्यालय में आने वाले प्रत्येक दोपहिया वाहन चालक को हेलमेट पहनना अनिवार्य कर दिया है। हेलमेट न होने पर दोपहिया वाहन आरटीओ कार्यालय में जाता है तो संबंधित दोपहिया वाहन चालक तथा दोपहिया वाहन मालिक को आरटीओ में जुर्माना लगाया जा रहा है। बोलते हैं आरटीओ कार्यालय मार्फत हेलमेट चेकिंग आरटीओ कार्यालय विदाउट हेलमेट एंट्री दिला जात नाही, अतिशय चांगला परिणाम दिसत आहे। बरेचसे जे वाहनधारक आहेत ते हेलमेट घालून कार्यालयात येत आहेत आणि विशेषतः कर्मचाऱ्यावर आमचा फोकस होता, तर आता जवळपास सर्वच कर्मचारी आता हेल्मेट परिधान करूनच कार्यालयात येत आहेत। दुसरा विषय, कर्मचाऱ्यांशिवाय जे कार्यालयात येणारे जे पब्लिक आहे किंवा पब्लिकमधून नागरिक असतील, एजंट असतील, जे कोणी असेल, तर प्रत्येकाला त्यांना पण देखील आम्ही समुपदेशन करत आहोत की हेल्मेट परिधान केल्याशिवाय कार्यालयात प्रवेश करायचा नाही। काही चॅलेंज देखील आम्ही करतो, आतापर्यंत आमचे 12 चॅलेंज आम्ही या गोष्टींसाठी दिलेले आहेत वाहनधारकांना। हेल्मेटसाठी दंड जो आहे तो चालवणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड आहे आणि जो टू व्हीलरचा मालक आहे त्याला 500 रुपये दंड आहे। तर अशा पद्धतीनं जर मालक आणि चालक जर वेगवेगळे असतील तर त्यांना 1000 रुपये दंड बसतो हेल्मेटसाठी। तर आमचा जास्तीत जास्त भर हा समुपदेशनावर जास्त भर आहे चालन करण्यापेक्षा, आणि हळूहळू आम्ही ही मोहीम असेच भविष्यात देखील चालू ठेवणार आहोत, कायमस्वरूपी चालू ठेवणार आहोत आणि त्याचा एकंदरीत कार्यालयाच्या शिस्तीवर चांगल्या पद्धतीचा परिणाम झालेला आहे। जे थोडंसं बेशिस्तीचं जे वातावरण नेहमी जे आपल्याला आरटीओ कार्यालयात पाहायला मिळतं त्याच्यावर बऱ्यापैकी आळा बसलेला आहे आणि ही असंच प्रकारची मोहीम भविष्यात आणखीन हळूहळू आम्ही वाढवणार आहोत आणि हे आम्ही 31 कार्यालयाने शासकीय कार्यालयाने पत्र दिलेले आहेत। त्यांच्या कार्यालय प्रमुखांना आम्ही विनंती केलेली आहे की आपण देखील हेल्मेट शिवाय परिधान केल्याशिवाय कर्मचाऱ्यांनी प्रवेश देऊ नये कार्यालयात, असे आम्ही विनंती केलेली आहेच। तर सर्वच शासकीय कार्यालयांनी असे अशा पद्धतीने उपाययोजना कराव्यात असं मी विनंती करतो या निमित्त।